जो माणूस स्वतःच्या घराची काळजी न करता बेपरवाईने दुसऱ्या पक्षाच्या प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करण्यासाठी नालायक आहे. अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला. याबाबत विचारले असता संजय राऊतांनी उद्धव ठाकरेंचं समर्थन केलं. ते इतकंच नाही तर नालायक या शब्दाला शिवी म्हणता येणार नाही असं देखील त्यांनी बोलून दाखवलं. मात्र राऊतांनी ठाकरेंचं समर्थन करताना नालायक शब्दाच्या केलेल्या वापरावरून राज्याचं राजकारण चांगलंच तापलंय. संजय राऊत नक्की काय म्हणाले ऐकूया. नालायक बोलायचं उसमें गलत क्या है? नालायक तो है, नालायक को नालायक ही कहेंगे ना. अगर सरकार नालायक है तो सरकार को नालायक कहेंगे. क्या इस देश में सेंसरशिप लगी है क्या? तानाशाही इमरजेंसी लग गई क्या? अब नालायक को नालायक नहीं कह सकते. अगर नालायक को नालायक नहीं कह सकते तो डिक्शनरी से शब्दों को हटा दीजिए. नालायक इज नॉट अनपार्लियामेंट्री वर्ड. संजय राऊतांनी केलेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी शिंदे गटातील नेते मैदानात तत्परच होते. मग काय त्यांनी राऊतांचा खरपूस समाचार घेतला. क्लिपची तपासणी सुरू आहे. ती जी व्हिडिओ क्लिप आणि ऑडिओ क्लिप दोन्ही माझ्याकडे आलेली आहे. एवढ्यावरच संजय राऊत थांबलेले नाहीत. ही क्लिप माझ्याकडे आल्यानंतर त्याची आम्ही तपासणी सुरू केल्यानंतर आज परत एकदा तोच शब्दप्रयोग संजय राऊतांनी दुसऱ्या संदर्भात बोलताना माननीय विद्यमान मुख्यमंत्री महोदयांच्या बाबतीत केलेला आहे. आणि एवढं करून ते थांबले नाहीत तर त्यांनी जो शब्दप्रयोग केला आहे ते असंसदीय नाही असं सुद्धा सर्टिफिकेट संजय राऊतांनी देऊन टाकलेलं आहे. त्यामुळे संजय राऊत हे निश्चितपणानं जे वक्तव्य माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी विद्यमान मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्याबद्दल केलं त्याच्यामध्ये त्याच वक्तव्याला पुष्टी देऊन त्याच वक्तव्याचं समर्थन करून केलेल्या गुन्ह्याचे किंवा जी काही अशा पद्धतीचं वक्तव्य केले माजी मुख्यमंत्री महोदयांनी त्याच्यातले एक वाटेकरी आता संजय राऊतसुद्धा झालेले आहेत. संजय राऊतांनी आज केलेल्या वक्तव्याची क्लिपसुद्धा कालच्या क्लिपला जोडून तपासली जाईल. कायदे तज्ज्ञांचं या दोन्ही क्लिपवरती सविस्तर अभिप्राय घेतला जाईल आणि निश्चितपणानं कायदे तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढची कारवाई केली जाईल. शब्द किती चांगला आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे ना. ते म्हणतायत नालायक शब्दाने मला काही असं कुणाला दुखवल्यासारखा शब्द नाहीये म्हणून मी त्या शब्दाचा वारंवार आज पहिल्यांदा हे वापर केलेला आहे. आम्ही सुसंस्कृतपणानं चांगल्या पद्धतीने बोलायचा जेव्हा प्रयत्न करतो त्या टायमाला जर कोणी असा शब्द वापरत असेल तर त्याला त्याच शब्दात उत्तर दिलं जाईल हे त्यांनी लक्षात ठेवावं म्हणून हे शब्दाचा मी प्रयोग केलेला आहे. तुम्ही साळवींना हरामखोर पण म्हटलं. त्यांनी शब्द वापरला ना हरामखोर. तुम्ही त्या हरणखोराला हरणखोराच्या शब्दात उत्तर द्यावं लागेल ना. त्याची पूजा करायची का म्हणून त्याच भाषेत त्याला उत्तर दिलेलं आहे. बघा संजय राऊत हे जी काही त्यांची आघाडी आहे त्यांच्या पगारावर ते काम करत असतात. ज्याप्रमाणे आपण नोकरीला जातो आणि कार्ड पंच करतो त्या पद्धतीने सकाळी त्यांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असेल युती शासन असेल त्यांच्या विरोधात बोलण्याकरता त्यांना पगारावर ठेवलेलं आहे आणि जे कार्ड पंच करतो तसं ते सकाळी बोलतात. त्यामुळे मला वाटत नाही त्याच्याकडे त्याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे त्यामुळे ते अशा पद्धतीने टिप्पणी करत असतात. परंतु त्यांनी त्यांची योग्यता तपासणं गरजेचं आहे की जो माणूस कधी साधा नगरसेवक होऊ शकला नाही तो आमच्या आमदारांमुळे राज्यसभेवरती खासदार झालेल्या त्यांच्या मतांवर ऐसान फरामोश ही जी काही म्हण आहे ती तंतोतंत त्यांना जुळते त्यांच्यासाठीच तयार झालेली आहे. कारण ज्यांच्या मतांवरती ते खासदार झाले की जो माणूस कधी स्वतः नगरसेवकसुद्धा होऊ शकला नसता त्यांनाच ते शिव्या देत आहेत. त्यामुळे त्याकडे मला वाटत नाही लक्ष द्यावं. मुख्यमंत्री हे संवैधानिक पदावर आहे आणि अशा प्रकारे शब्दांचा वापर करणं कुठेतरी या खासदारकांनी याचा शब्दाचं कुठेतरी भान ठेवलं पाहिजे. नक्कीच त्याचं भान त्यांनी ठेवायला पाहिजे परंतु ते पगारावरच ठेवलेले आहेत त्यांना. आणि उद्धव ठाकरे आणि त्यांचं ही जी काही शिल्लक सेना आहे तिला पूर्ण संपवण्याची सुपारीश त्यांनी शरद पवार आणि ह्या मंडळींकडनं त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे त्यांची प्रतिमा कशी मलिन होईल उरलेली शिवसेना कशी संपेल या कामाकरता सुप्रिया सुळे आणि या सगळ्यांनी त्याची अपॉइंटमेंट केलेली आहे आणि त्यानुसार तो पगार ज्या पद्धतीत मिळतोय त्या पद्धतीने ते बोलत असतात.